महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराचे अन्वय नाही परिवारासोबत जे आर्थिक व्यवहार झाले जमिनीचे व्यवहार झाले त्याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी अशी आमची मागणी आहे। आता मी आपल्या समोर अर्धा डझनहून अधिक 9-7-12 उतारा देत आहे। त्यात अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वाईकर यांच्या बरोबर किल्ला कोरलई, मी मुद्दामून सांगतो किल्ला कोरलई रेवदंडाचा पलीकडे कोरलई किल्ला रेवदंडाचा पलीकडे 2 किलोमीटरवर हा किल्ला, त्याच्या आजूबाजूची जमीन रश्मी ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेंनी विकत घेतली। रेवदंडा ही माझी चातुरवाडी आहे, म्हणून या जागेची महत्व मला कळते। हा जो जमिनीचा व्यवहार झाला माझ्या माहितीप्रमाणे एका व्यवहारासंबंधी मी आपल्याला माहिती देऊ शकतो। 21 मार्च 2014 2,20,00,000 रुपये ठाकरे परिवाराने नाईक परिवारांना दिले। उद्धवजी ठाकरे सांगणार का असे किती व्यवहार झाले? रेवदंडा माझी चातुरवाडी आहे, उद्धवजी ठाकरेंनी तिथे जमीन घेण्याचं कारण काय? आता किती जमीनी घेतल्या आहेत आणि मला हे गणित समजतच नाही। 7-12 मध्ये संयुक्त नाव आहेत, एका बाजूला नाव आहे अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, हे समजू शकतो कारण की अन्वय नाईक, त्याची बायको अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी आज्ञा। परंतु रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वाईकरचा का आर्थिक संबंध? गावी लोक जमिनी घेतात स्वतःला राहण्यासाठी घर बांधण्यासाठी, पण इथे रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वाईकर हे दोघे का एकत्रित आले, कसे एकत्रित आले? आणि हे व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी अन्वय नाईक प्रकरणातील फेरतपास सुरू झाली तर त्याचं कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका उभी होत आहे। आजपर्यंत ही माहिती कोणाकडेही नव्हती, ही आत्ता बाहेर आली तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका होत आहे की ठाकरे नाईक जमीन व्यवहाराची चौकशी व्हायला हवी। अशा प्रकाराने रश्मी उद्धव ठाकरेजी, मनीषा रवींद्र वाईकर असे ठाकरे वाईकर परिवाराचे असे संयुक्त किती आर्थिक व्यवहार झालेले आहे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेच्या समोर ठेवणार का? म्हणून या सबंध प्रकरणाची माहिती उद्धव ठाकरे यांनी लोकांना का नाही दिली? तर अन्वय नाईक प्रकरण एवढं गाजत आहे, अर्णब गोस्वामी संबंधी जे सुरू आहे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, परंतु लोकांच्या मनात शंका उभी होत आहे
की एवढी तत्परता, हे करण्यामागचं कारण आता लोकांच्या मनात शंका उभी होत आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे, हा जमीन व्यवहार हा जमीन घोटाळा आहेत का, या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. धन्यवाद. माननीय उद्धवजी ठाकरे उनके परिवार के अन्वय नाईक परिवार के साथ के संबंध, आर्थिक व्यवहार, जमीन व्यवहार आज जनता के सामने हम रख रहे हैं. आज उनके 9-7-12 उतारा अलीबाग से कुछ किलोमीटर दूर कोरलई नाम का किला, उसके पास की समुद्र के नजदीक की ऐसे 9-7-12 अभी ये जो व्यवहार है वो 9-9 वो तो भगवान को ही पता. मैं जो 7-12 दे रहा हूं उसमें स्पष्ट लिखा है अन्वय मधुकर नाईक, अक्षता अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक. उन्होंने रश्मि उद्धव ठाकरे और मनीषा रविंद्र वाईकर उनको जमीन दी है. मेरी जो एक आर्थिक व्यवहार की जो मेरे पास जानकारी है 21 मार्च 2014 को 2,20,00,000 रुपए का पेमेंट हुआ. अब ऐसे कितने पेमेंट हुए होंगे और मैं ये समझ सकता हूं कि 7-12 में अन्वय मधुकर नाईक यानी पिता पति पत्नी अक्षता और बेटी आज्ञा, लेकिन रश्मि उद्धव ठाकरे और मनीषा रविंद्र वाईकर का क्या संबंध, इन दोनों के ऐसे कितने आर्थिक व्यवहार है. महाराष्ट्र की जनता के मन में शंका आ रही है कि जिस प्रकार से अर्णब गोस्वामी को टारगेट किया गया, टॉर्चर किया गया.